नमस्कार मंडळी. श्री स्वामी समर्थ नॉलेज पाथ या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण स्वादिष्टांचक्राविषयी माहिती घेणार आहोत. आता स्वादिष्टांचक्र कुठे असतं हे आधी आपण चेक करूया. ते मूळाधार चक्राच्या दोन बोटेवरती मेरुदंडावरती असते व त्याचे जे तत्व आहे जलतत्व आहे त्याच्यामुळे ते शरीरातले पाणी सगळे कंट्रोल करत असते. आता पाणी कंट्रोल करते याचा अर्थ मानसिक स्थितीवरती ते भावना आणि हे कंट्रोल करत असतं व शारीरिक स्थितीमध्ये मूत्रवहन किंवा ब्लॅडर किंवा हे अवयव कंट्रोल करत असते. आता हे सर्वात महत्त्वाचे चक्र आहे कारण त्याच्यात इथं प्राणाची उत्पत्ती होत असते म्हणजे प्राण त्या ठिकाणी राहत असतो. त्याच्यामुळे ह्या चक्राला अत्यंत महत्त्व आहे आणि हे ह्या चक्राशी निगडीत जर काही प्रॉब्लेम आला तर माणसाला बऱ्याच व्याधींना सामना करावा लागतो. मेनली ह्याच्या अंडर जे असतात त्या किडनी आणि प्रोस्टेट ग्रंथी ह्याच्या अंडर असतात. त्याच्यानंतर शुक्रसंस्थान सुद्धा ह्या चक्राच्या अंडर आहे. त्याच्यामुळे त्याविषयी जे काही प्रॉब्लेम असतात ते प्रॉब्लेम ह्या चक्रामध्ये अडचण आल्यामुळे येऊ शकतात. आता आपण ते प्रॉब्लेम सॉर्टआउट करण्यासाठी ज्या काही गोष्टी करायच्या असतात तर त्या गोष्टी पण आपण करू शकतो. त्या चक्राला जर का बळकटी दिली तर ते चक्र कार्यान्वित झाल्यानंतर हे प्रॉब्लेम ॲटोमॅटिक सॉर्टआउट व्हायला सुरुवात होतात. आता हे हा जो व्हिडिओ आहे हा जर आपल्याला आवडला असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता ह्याबद्दल जी तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल की आता ते काही जे काय भक्कम करण्याविषयी मी बोललो की ते चक्र जे आहे हे भक्कम करण्यासाठी काय करावे लागेल तर त्यासाठी तुम्ही जर माझा जो नंबर आहे खाली दिलेला आहे मी त्याच्यावर जर तुम्ही मला संपर्क साधलात तर त्याविषयी मी तुम्हाला पूर्णतः माहिती देईन की ज्याच्यातनं तुम्हाला त्या गोष्टीविषयी पूर्णतः ज्ञान होऊ शकेल. धन्यवाद.